श्रावणात देखील पाऊस एवढा जम धरेल असं वाटलं नव्हतं, पण पाऊस सकाळपासून खूप पडतोय, काही ठिकाणी पाणी तुंबतंय, तर माझ्या घराच्या मागचा समुद्र उसळलाय. पाऊस खूप वाढलाय आज, खूप जास्त. सो हा बघितला माझ्या घराच्या मागचा भाग आहे. सो आपण आता घरात जाऊया आणि बाकीचं बोलूया. पण पाऊस पडल्याचा एक मात्र फायदा झालाय की माझ्या घरासमोर जेवढी झाडं होती तेवढी टवटवीत झाली आहेत, छान दिसतात. तर नमस्कार मंडळी, स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये. आपल्या मार्फत तुमचा बघून आला एक नवीन व्हिडिओ. आय नो खूप लेट आलाय व्हिडिओ, एक महिन्यानंतर मी व्लॉग करतोय, पण मागच्या हप्त्यात मी ट्राय केलेलं व्लॉगिंग करण्यासाठी, तर त्याचं फुटेज पूर्ण म्यूट झालं. हे सगळे फुटेज होते मी चेक केले, मी चुकून दुसऱ्या म्हणजे मायक्रोफोनचा मोबाईल मायक्रोफोनची वायर लावली जी कॅमेराची लावायची होती. सो प्रॉब्लेम झाला आणि सगळा आवाज म्यूट झालाय. तर त्या व्हिडिओमध्ये असं होतं की शॉर्ट फिल्म कशी बनवायची, ती प्रोसेस कशी होते, एडिटिंग काय होते, स्क्रिप्ट कशी असावी, त्याबद्दलचा पूर्ण एक ट्युटोरियल व्हिडिओ होता, पण तो आता म्यूट झालाय. पण मी तो दाखवतो, मी पुन्हा जेव्हा नवीन शॉर्ट फिल्म करेन म्हणजे मोबाईलमध्ये मोबाईल शॉर्ट फिल्म, सो तेव्हा सांगेन. आता तुम्ही जरा इंट्रो बघा की ती शॉर्ट फिल्म कशी होती. सो आत्ता पहिला तो रक्षाबंधनचा इंट्रो होता. पूर्ण शॉर्ट फिल्म दाखवत नाही आहे. पूर्ण शॉर्ट फिल्म तुम्हाला जर बघायची असेल तर मराठी प्रोडक्शन चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तिथे जा आणि ती शॉर्ट फिल्म बघा आणि सांगा, कमेंट करा की कसं वाटलंय. मी मोबाईलमध्ये बनवलेली, 10,000 आत स्मार्टफोन होता मम्मीसाठी घेतलेला मागच्या वेळी, तर त्याच्यात बनवून बघितली. म्हणजे तो एक चॅलेंज होता की मोबाईलमध्ये शॉर्ट फिल्म कशी बनते. खूप लोकांचं हे असतं की शॉर्ट फिल्म बनवायची म्हणते तर कॅमेरा सगळं लागतं, पण असं काही नाही आहे. तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा शॉर्ट फिल्म्स किंवा व्लॉग्स असे बनवू शकता. तर तुम्हाला असे कोणते ट्युटोरियल्स माझ्याकडनं हवे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी ट्युटोरियल्स बनवेन की व्लॉगिंग विषयी. किंवा मला एवढा एक्सपिरियन्स नाही आहे, जस्ट 3 वर्ष 15 ऑगस्टला कम्प्लीट होतील, म्हणजे माझा बर्थडे आता 15 ऑगस्टला. सो 3 वर्ष कम्प्लीट होतील आणि जवळजवळ 4,000 सबस्क्रायबर व्हायला आलेत. पटकन सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट टॉपिक कडे वळूया. पुढचा टॉपिक ह्यासाठी हे म्हणजे असा आहे की मी 2 दिवसाआधी टेरेसवर गेलेलो. सो तिथे जाऊन मी शूट केलेला, म्हणजे एक स्टोरी टेलिंग टाईप व्हिडिओ बनवायचा होता मला, पण तो आता व्हिडिओच म्यूट झालाय तर आता मी काय कळत नाही. तरी पण मी आता तुम्हाला शॉर्ट फिल्म प्रोसेसचा व्हिडिओ दाखवतो, तुम्ही तो बघा, मी व्हॉइस ओव्हर देतो आणि मग समजून घ्या की मला त्याच्यामध्ये काय सांगायचं. तर आता जाणून घेऊया की शॉर्ट फिल्म आम्ही कशी बनवली, काय प्रोसेस होती. सो चालू करूया. आणि सर्वात आधी मी तुम्हाला दाखवतो की मी खूप सारे शॉर्ट फिल्म बनवलेले आहेत. 2015 बनवतो आणि हे सगळे ते अवॉर्ड्स आहेत मला 2014 मिळालेले. हा आहे आपल्या पिक्चरचा नायक लघुपटाचा, इथे आहे लॅपटॉप. लॅपटॉपमध्ये पूर्ण स्क्रिप्ट लिहिले मी आधी आणि विथ डायलॉग, आणि शूट करायला आपण हा कॅमेरा वापरणार आहोत. सो हा ओपोचा कॅमेरा आहे, म्हणजे मोबाईल आहे, त्याच्यात जवळजवळ 16 मेगापिक्सल कॅमेरा असेल आय गेस. सो त्याच्यातच शूट करूया. सो बेसिक 3 गोष्टी असतात, एक आपल्याला कॅमेरा लागेल, एक लॅपटॉप म्हणजे स्क्रिप्ट वगैरे किंवा लिहून असेल चालेल, आणि गिम्बल म्हणजे फुटेज स्मूथ येण्यासाठी. माझ्याकडे आहे म्हणून मी वापरतो, नसेल तर तुम्ही असं हातात पकडूनसुद्धा वापरू शकता. सो आपण शॉर्ट फिल्म बनवायला चालू करूया. प्रथम सीननुसार मी शूट करायला चालू केलं होतं. गिम्बलने मला फुटेज चांगले स्मूथ मिळालेत. तुम्ही ती शॉर्ट फिल्म बघितल्यावर तुम्हाला कळेलच किती स्मूथ होतं.
आणि हा सीन शूट करायला जवळजवळ मला 14 ते 15 टेक लागले, कारण ॲक्टर माझे असे होते की माझा घाम काढला त्या लोकांनी. सो तुम्ही आता स्क्रीनवर बघू शकताय की काय माझी हालत होती. सो सेकंड को ॲक्टर म्हणून स्वप्नाली होती आणि तो हा मुलगा होता, तो चिराई होता आमच्याच बाजूचा. सो ठरवलं की आपण घरीच आहोत, क्वारंटाईन पिरियड आता सगळं अनलॉक झालेलंच आहे, तर एक छोटीशी शॉर्ट फिल्म बनवूया घरगुती. रक्षाबंधन येतोय सर, ही मी गुरुवारी म्हणजे मागच्या हप्त्यात शूट केलेली आणि रक्षाबंधनच्या जवळजवळ 4 दिवस आधी मी रिलीज केले. सो आय होप तुम्हाला ती आवडली असेल. आणि ही पूर्ण प्रोसेस होती, डिरेक्शन आणि रायटिंग मीच केलेलं, म्हणजे आपल्याला जी स्टोरी मांडायची असेल ना ती लक्षात ठेवायची, बाकी सगळं सोपं असतं. तर फायनली आमचं ते शूट करून झालंय आणि पूर्ण घाम निघालाय. सो झालं एकदा तर सगळं. आणि हा आहे चिरायू, त्याला पण काम करायला मजा आली, तो आता खायचंच बघतोय. बाकीचं सगळं गेलं उडत. आई आहे स्वप्नाली, तिला सुद्धा काम करायला मजा आली, खूप दिवसांनी केलं, कारण 2014 साली आम्ही भाऊ बहीण मिळून एक शॉर्ट फिल्म केली त्याच्यावर, तेव्हा आमच्याकडे काहीच नव्हतं. सो आता सगळं आहे, तर लॅपटॉपमध्येच एडिट करणार आहे, कलर ग्रेडिंग सुद्धा करणार आहे. सो तुम्हाला बघायला मिळेलच, तर भेटू पुढच्या शॉर्ट फिल्मसाठी. तर ही होती पूर्ण शॉर्ट फिल्मची प्रोसेस. सो अजून तुम्हाला काही जर माहीत करून घ्यायचं असेल तर मला नक्की कमेंट करा, नाहीतर मग मला इंस्टाग्रामवर फॉलो करा. इकडे कुठे आय डी देईन, वैभव मोहिते, आय एम वैभव मोहिते असं टाईप करा इंस्टाग्रामवर आणि फॉलो करा. आणि तुमचे जे प्रश्न असतील ते मला सांगा, मी नक्की उत्तर देईन. आणि माझ्या सेटअपविषयी जर तुम्हाला अजून माहीत करून घ्यायचं असेल तर तेही सांगा, आपण तेही करू. बस आजसाठी एवढंच, हा शॉर्ट व्हिडिओ होता, आय होप तुम्हाला आवडला असेल. आत्तापर्यंत बघते म्हणजे लाईक करा आणि जाता जाता सबस्क्राईब पण करून टाका नसेल केलं असेल तर. तर पुन्हा भेटू आपण अशाच कोणत्या तरी एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. समजून घ्या, आता व्हिडिओ टाकेन मी आणि बाय. Crossfire.